एक तर ज्याचं नाव तुम्ही घेतलं त्याला एवढं तुम्ही महत्त्व का देता, त्याचा जरा अभ्यास करा व्यक्तिगत जीवनाचा, काय काय पराक्रम करणारे हे व्यक्ती आहेत. अजितदादांकडनं जे युवांबद्दलचं उत्तर आलं एक तर आश्चर्यजनक आहे आणि त्याचा निषेध मी करतो. आणि सरकारकडे आल्यानंतर सरकारने त्यांना संधी देणं, आर्थिक मदत करणं ही सरकारची जबाबदारी आहे. PhD म्हणून काहीच होत नाही असं बोलणं हे योग्य नाही. काल तुमचा लाठी हल्ला झाला असं तुमचा आरोप होता, सरकारच्या वतीने या गोष्टी डिनाय करण्यात आल्या. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही जणांना डिटेन करण्यात आलं होतं, त्यांना पोलीस अधिकारी सोडतील असं आश्वासन मिळालं होतं, ते पूर्ण झालं नाही. एकतर मी कुठेही बोललो नाही की माझ्यावर लाठीचार्ज झाला, पण जे कुठे शेतकऱ्याची मुलं, स्पर्धा परीक्षा देणारी मुलं आमच्याबरोबर होते, ते अधिवेशनाकडे येत असताना आम्हाला अडवण्यात आलं आणि त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, त्यांचे कपडे फाडले. माझे रोहित आबा यांचेसुद्धा कपडे तिथं ओढाओढीमध्ये फाटले. त्यामुळे मी कुठेही बोललो नाही की माझ्यावर लाठीचार्ज झाला. पण जेव्हा एखाद्या कार्यकर्त्यावर लाठीचार्ज होतो जो हक्कासाठी लढतो, तर मग त्या नेत्यावरसुद्धा लाठीचार्ज झाला असं आपल्याला बोलावं लागतं. कारण त्यांच्या तरी कार्यकर्त्यात आणि नेत्यामध्ये कुठेही फरक नसतो, आम्हीसुद्धा कार्यकर्तेच आहोत. सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे, रोहित पवारांचा हा एक प्रकारचा स्टंट होता, संघर्ष यात्रा पुन्हा फसली गेली होती आणि त्यासाठी केलेला स्टंट होता. असं कोण म्हणलं? सत्ताधाऱ्यांनी बघा, एक तर ज्याचं नाव तुम्ही घेतलं त्याला एवढं तुम्ही महत्त्व का देता, त्याचा जरा अभ्यास करा व्यक्तिगत जीवनाचा, काय काय पराक्रम करणारे हे व्यक्ती आहेत हे कुठेतरी आपल्या सर्वांना कळेल. त्यामुळे त्याच्या दिलेल्या प्रतिक्रियेवर मी काय उत्तर देणार नाही. प्रत्येक टीका होणारच, पण माझं असं मत आहे की रस्त्यावर उतरून सामान्य लोकांसाठी लढणं हे जर तुम्हाला स्टंट वाटत असेल, तर मग कदाचित सामान्य लोक हे तुम्हाला काही वाटत नाहीत, युवा तुम्हाला काही वाटत नाही, तो तुमचा विषय. आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, युवांसाठी आणि इथं असणाऱ्या सामान्य लोकांसाठी लढत राहू. आणि रस्त्यावर उतरायचं झालं, एखादी काठी खायची झाली, तरी आम्ही तयार आहोत, जेलमध्ये जायला सुद्धा तयार आहोत. ज्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही उतरला होता, त्याचमधील काही PhD धारक विद्यार्थी आहेत, त्यांच्या अनुभवाचा प्रश्न काल विलंब कशात होता. अजित पवार यांचं उत्तर होतं की असे काय दिवे लावतात हे PhD धारक विद्यार्थी. अजितदादांकडनं जे युवांबद्दलचं उत्तर आलं एक तर आश्चर्यजनक आहे आणि त्याचा निषेध मी करतो. ही जी मुलं आहेत ते गरिबाची मुलं आहेत, त्यांना स्वतः परवडत नाही म्हणून ते सरकारकडे येतात. आणि सरकारकडे आल्यानंतर सरकारने त्यांना संधी देणं, आर्थिक मदत करणं ही सरकारची जबाबदारी आहे. PhD म्हणून काहीच होत नाही असं बोलणं हे योग्य नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्यांकडनं अशा पद्धतीने युवांच्या क्षमतेवर जर प्रश्नचिन्ह हे केलं असेल, निर्माण केलं असेल, तर हे योग्य नाही, त्याचा निषेध करतो. युवांना संधी देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, ते PhD वाले असू, स्पर्धा परीक्षेवाले असू, नाही तर प्रायव्हेट कंपनीची इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यात जास्त आणू, तिथे काम करणारे इंजिनियर असू.